बातमी आहे एका याचिकेस संदर्भात. याचिका शिवबाठाळाने दाखल केली होती. नार्वेकरांच्या निकालाविरोधात ही याचिका आहे. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात शिवबाठाकडून ही याचिका दाखल करण्यात आली. आमदार अपात्रता निकाल प्रकरणी ही सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात आज आमदार अपात्रता निकालाप्रकरणी शिवबाठाच्या वतीनं याचिका दाखल करण्यात आली होती आणि या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकाल दिला होता, ज्या निकालाविरोधात शिवबाठानं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलेलं आहे आणि त्याच याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात महत्वाची ही सुनावणी होणार आहे. या सुनावणीत आता नेमकं सर्वोच्च न्यायालय काय म्हणतंय याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाविरोधात शिवबाठाकडून याचिका दाखल करण्यात आलेली आहे. याच याचिकेवर आज महत्वाची अशी सुनावणी पार पडणार आहे. सर्वोच्च न्यायालयात ही याचिका दाखल करण्यात आलेली आहे, त्यामुळे आज या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयात नेमका काय निकाल लागतोय, सर्वोच्च न्यायालय नेमकं काय म्हणतंय याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला होता, मात्र त्या निकालाविरोधात शिवबाठाकडून याचिका दाखल करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. याच याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. शिवबाठाकडून सर्वोच्च न्यायालयात ही याचिका दाखल करण्यात आली होती, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाकडून या याचिकेवर आता काय म्हणण्यात येते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सर्वोच्च न्यायालयात आज आमदार अपात्रता निकालाप्रकरणी शिवबाठाकडून याचिका दाखल करण्यात आली होती, त्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी दिलेल्या निकालाला शिवबाठाकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं आणि त्याच याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचं नेमकं आज म्हणणं काय आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे. विधानसभा अध्यक्षांनी ही निकाल दिला होता आणि त्या निकालाविरोधात शिवबाठाकडून ही याचिका दाखल करण्यात आली होती. आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. शुभम, महत्वाची अशी याचिका, कारण नार्वेकरांनी एक निकाल दिला होता जो शिवबाठाला पटलेला नव्हता, त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलेलं आहे, काय होऊ शकते आज? बघायला गेलं तर आज जी आहे सुनावणी होण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जो निकाल दिला होता शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी, त्याबद्दल जी आहे ती आज सुनावणी होण्याची शक्यता आहे. मुख्य गोष्ट म्हणजे अशी आहे की उभाटा गटाचे जे सर्व नेते आहेत त्यांनी मुंबई हायकोर्टात धाव न घेता सर्वोच्च न्यायालय म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी धाव घेतली होती आणि त्यावर मुख्य न्यायाधीश जे आहेत धनंजय चंद्रचूड त्यांच्या अध्यक्षतेखाली आणि त्यांच्या खंडपीठासमोर जी आहे ही सुनावणी होण्याची जी शक्यता आहे ती वर्तवण्यात येत आहे. आणि यामध्ये नेमकं काय होणार ते बघावं लागेल, कारण की 10 जानेवारीला आमदार राहुल नार्वेकर जेव्हा यांनी निकाल दिला होता त्यानंतर जी आहे सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती आणि त्यानंतर सर्व शिंदे गटातील 39 आमदारांना एक नोटीस बजावण्यात आली होती. त्या नोटीसीचं उत्तर त्यांनी देखील काय दिलेलं आहे ते सुद्धा पाहायला मिळणार आहे आज. आणि सोबतच ते काय नमूद करतात म्हणजे ही जी आमदार शिवसेना आमदार अपात्रतेची जी सुनावणी झाली आहे याची पुढची जी काही वाटचाल असणार आहे ती सुप्रीम कोर्टात होणार आहे की सुप्रीम कोर्टात ती मुंबई उच्च न्यायालयामध्ये देण्यात येणार आहे, हे अत्यंत महत्वाची बाब आहे जी लक्षात घेतली पाहिजे आपण. आणि त्यानंतर जे आहे उद्धव ठाकरे गटाचे सर्व जे नेते आहेत आणि सोबतच शिंदे गटाचे नेते ते त्या कोर्टामध्ये धाव घेणार आहेत आणि आपलं म्हणणं जे आहे ते मांडणार आहेत. तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहितीसाठी. तर आज सर्वोच्च न्यायालयात ही महत्वाची सुनावणी पार पडणार आहे. नार्वेकरांच्या निकालाविरोधात शिवबाठाकडून याचिका दाखल करण्यात आली होती आणि त्याच याचिकेवर ही सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी
सुनावणी दिली होती, निकाल दिला होता, मात्र त्याच निकालाविरोधात शिवबाठाकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. याच याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.